लोकांचं पाहण्यासाठी फोन उचलायला लाज वाटायला लागल्या। लाज ह्या गावचा सरपंच असून बाहेर संडासला जातोय का तर बाथरूम मध्ये वटायला पाणी नाही। हागणदारी मुक्त गाव, स्वच्छ भारत अभियान कुठे ठेवायचंय ते काय पेटवायचंय का असलं अभियान? जानेवारीत पत्र दिलत, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला, मे चालला, लोकांनी अक्षरशः संडासला पाणी नाही। आता संडासला आमच्या तुरची गावात लोकांना पाणी नाही, लाज वाटत्या। लोकांचा पाण्यासाठी फोन उचलाय लाज वाटत्या। लाज ह्या गावचा सरपंच असून बाहेर संडासला जातोय का तर बाथरूम मध्ये वटायला पाणी नाही। हागणदारी मुक्त गाव, स्वच्छ भारत अभियान कुठे ठेवायचंय ते काय पेटवायचंय का असलं अभियान? जानेवारी महिन्यापासून लोकांनी पाण्याची मागणी आहे इकडं एरियाला पाणी सोडा म्हणून। जानेवारीत पत्र दिलत, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला, मे चालला, चार दिवसात पाणी एराने दिलं म्हणून सांगतात। एक दिवस आठ लोकांनी पाणी सोडतोय ते पण पाच आणि दहा मिनिट। लोकांचा पाण्यासाठी फोन आला तर फोन उचलाय सुद्धा लाज वाटते। आज तर स्वयंपाकाला सुद्धा पाणी नाही, आज सण आहे, किती वेळा प्रशासनाला सांगायचं, किती वेळा त्यांना फोन करायचा? इकडं 10 किलोमीटर वर कॅनॉलनं रस्त्यावर पाणी आहे, खाली इकडं पाणी आहे। पाणी नाही फक्त येरळा काठावरच्या गावांनाच, राजापूरला पाणी नाही, ढवळीला नाही, तुरचीला नाही, निमणीला नाही, बेंद्रीला नाही, शिरगाव कवट्याला पाणी नाही। अजिबात काय केलं येरळा काठच्या गावांनी? लोकसभेचं मतदान झालं, आता आमची गरज नाही तुम्हाला, असंच आम्ही समजलं पाहिजे। एरियाला पाणी सोडा, आमच्या गावातल्या द्राक्ष बागा छाटणी झाल्या, वाळून चालल्या त्या। लोकांनी अक्षरशः संडासला पाणी नाही। आता संडासला आमच्या तुरची गावात लोकांना पाणी नाही। विनंती करतोय मी मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, देवेंद्र फडणवीस साहेब, मी आता तुम्हालाच विनंती करतो की तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही प्रशासनाला सूचना द्या आणि येरळा नदीला लवकरात लवकर पाणी सोडा।